हाय नमस्ते, मी पूजा सराफ, राज्य मराठीच्या हॅशटॅग लव्ह स्टोरी या सेगमेंट मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आजच्या आपल्या एपिसोड मध्ये मराठी सिने इंडस्ट्री मधला एक फार क्यूट कपल आहे. त्या दोघांमधलं अंडरस्टँडिंग, त्यांचा दोघांचा बॉन्ड हा कमाल आहे. त्यांची प्रत्येक भूमिका, त्यांचा प्रत्येक सिनेमा आपण प्रचंड एन्जॉय करतो. असे ते दोघं जण म्हणजे हेमंत ढोमे आणि क्षितिज ओक. त्या दोघांची लव्ह स्टोरी फार कमाल आहे, तुम्हालाही आवडेल, म्हणून सुरुवात करूयाच्या आपल्या एपिसोडला. हाय हेमंत सर आणि क्षितिज मॅम, तुमचं रात्री मराठीच्या हॅशटॅग लव्ह स्टोरी मध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू व्हेरी मच. येस, सो मी म्हटलं असं की हॅशटॅग लव्ह स्टोरी म्हणजे तुमच्या दोघांची लव्ह स्टोरी विषयी आज मी जाणून घेणार आहे, पण त्याआधी दोघे कसे आहात, कसं चालू आहे? मस्त चालू आहे. आता हळूहळू लॉकडाऊन वगैरे सगळं उघडलंय, काम सुरू होत आहेत, त्यामुळे आता जरा छान आहोत खरं तर. नक्कीच, आम्ही सुद्धा तुमच्या झिम्मा या नवीन प्रोजेक्ट साठी खूप एक्सायटेड आहोत, कारण ट्रेलर मुळे खूप उत्सुकता वाढली आहे आणि कमाल आहे तो ट्रेलर. म्हणजे मी तर कधी वाटलं एकदम बघते पण तो जाऊन, इतका भारी झालाय तो, खूप उत्सुकता आहे. थँक्यू. लवकरच येईल तो. आता लेट्स होप परिस्थिती अशी सुधरत जाईल आणि लवकरात लवकर थिएटर्स ओपन होतील, आपण या सगळ्या संकटातून लवकरात लवकर बाहेर येऊ आणि मग जिम्मा लवकरच भेटीला येईल सगळ्यांच्या. नक्कीच. सो आज आपण ऐकणार तुमच्या दोघांच्या लव्ह स्टोरी विषयी. तर मी सुरुवातीपासूनच विचारते, कुठे भेटला तुम्ही दोघ जण आणि कसं सुरू झालं? आम्ही सावधान शुभमंगल या नाटकाच्या रिहर्सलला भेटतो. म्हणजे त्याआधी अर्थातच मी तिला ओळखत होतो, पण आम्ही असे एकमेकांना भेटलो नव्हतो. ती एकदाच माझ्या एका नाटकाला आली होती आणि तेव्हा मला भेटली होती काम आवडलं म्हणून, आणि नंतर आमची अशी काही भेट झाली नव्हती. तर त्या रिहर्सलच्या दरम्यान तिचं एका मालिकेचं शूट चालू होतं हिंदी, आणि ती फार कमी वेळ द्यायची आम्हाला सगळ्यांना, म्हणजे आम्ही सगळे जमायचो आणि ती खूप बिझी असायची. तर ती जेव्हा नसायची तेव्हा मी आपल्या एक मेसेज वरती आज मिस करतोय, मग उद्या मी पिकअप करायला येऊ का तुला, अशा काही गोष्टी सुरू झाल्या. आणि मग रिहर्सल मध्ये ऍक्च्युली आमचं जमलं आणि पहिला जो प्रयोग झाला त्या नाटकाचा तोपर्यंत आमचं ऑफिशियली जमलेलं होतं आणि असं ठरलं होतं की लग्नच करायचंय. सो सावधान शुभमंगल या नाटकाच्या प्रोसेस. शुभमंगल सावधान. वाव, कमाल. पण मग क्षिती मॅम कडनं कधी होकार मिळाला, कसं तुमच्या साईडने ते कसं होत? नाही असं काही कोणी कोणाला विचारलं नाही, ऍक्च्युली ते ना जमत गेलं. हा, आणि म्हणजे माझं तेव्हा असं ठरलं होतं की डेट मग आपण बघू, मग आता विचार करू, ह्याच्यात फार वेळ जातो आणि आपण नुसताच विचार करत राहतो. आणि मला तो अदरवाईजही खूप आवडला होता. आय रिअली थिंक ही इज अ व्हेरी नाईस ह्युमन बीइंग, इज अ गुड ह्युमन बीइंग. तर माझ्यासाठी तेवढं खूप इम्पॉर्टंट होतं, कारण बाकी सगळं होत जातं इव्हेंच्युअली. आणि मला त्याचं काम खूप आवडलं होतं. आणि त्यात काय झालं, आम्ही एकदा मॉलमध्ये गेलो होतो चहा कॉफी प्यायला तालमी नंतर, तर काहीतरी मी असंच बघत होते. तर ह्या पठ्ठ्यानी अचानक काही कारण नसताना माझ्या खांद्यावर असा एक हात ठेवला. ओके, अदरवाईजची मी असते तर मी एव्हाना मारला असता. मला असं झालं की ओके, नॉट बॅड, प्रोग्रेस आहे, काहीतरी कळतंय ह्याला की आपण काय करायला पाहिजे पुढे. सो दॅट वॉज आय थिंक द क्रक्स पॉइंट. त्यानंतर तर ठरलंच, तो ठेवू दिला मी, इज माय होकार. म्हणजे हा ऍक्च्युली प्रपोज करणे वगैरे असं काही झालंच नाही, तो हात ठेवू का हे मनात आलं, तो हात ठेवला, तो ठेवू दिला. ऍक्च्युली खांद्यावर पण कमरेवर असं आपण करतो ना असं, मला म्हणलं बाप रे एकदम कमरेवर हात बीत. पण आय थिंक दॅट वॉज हिज वे ऑफ आस्किंग आणि मी काही बोलले नाही, दॅट वॉज माय वे ऑफ आन्सरिंग. बरोबर, वाव, हे कमाले. पण हे तुमच्या दोघांमध्ये तुम्ही रिलेशनशिप मध्ये आला आणि त्याच्यानंतर मग तुम्ही भेटणं चालू झालं असेल किंवा वेगळ्या तुमच्या डेट्स चालू झाल्या असतील, ते सगळा तो सगळा प्रवास कसा होता, तो सगळा अनुभव कसा होता? आमच्या डेट्स ऍक्च्युली काय झालं माहिती, आम्ही जेव्हा पहिल्यांदा दोघंच भेटलो होतो म्हणजे हे सगळं सुरू व्हायच्या आधी, तेव्हा आम्ही तुझ्यासाठी आता एखादी मुलगी बघूया, माझ्या कोणी मैत्रिणी आहेत का, किंवा हा मला हा तुझ्यासाठी तू लग्न करायचंय ना, मग माझे काही मित्र आहेत का वगैरे, अशा झोनमध्ये भेटलो होतो. फ्रॉम देअर टू, आणि तेव्हा नशिबाने असं झालं होतं की माझी आई, मी एकत्र राहायचो तर आई माझी ऑस्ट्रेलियाला गेली होती एक महिनाभरासाठी.
तर दॅट वॉज लाईक येस चेरी ऑफ द केक. म्हणजे वी गॉट अ लॉट ऑफ टाईम तालमीन शिवाय. तालमीत येता जाताना ज्या काही गप्पा व्हायच्या किंवा त्याच्यानंतर आम्हाला भेटायला घर होतं माझं. सो दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि मग आमचं लग्न ह्या दृष्टीनेच पुढे जायचं हे ठरलं होतं. सो म्हणजे आम्ही असं काही डेटिंग व्हॅलेंटाईन्स डे ह्या गोष्टीमध्ये नव्हतोच. कारण आम्ही ऑलमोस्ट जेव्हा एकमेकांना असं झालं की एकमेकांबद्दल काहीतरी वाटतंय तेव्हा लग्न म्हणजे आता ऑलरेडी लग्न झालंय आणि आपण नवरा बायको आहोत असेच वागत राहिलो. म्हणजे घरचेही होते इन्वॉल्व, म्हणजे हिच्या बहिणी, माझ्या घरचे, हिच्या घरचे, असे सगळे आमच्या सोबत, म्हणजे वी वर डेटिंग टुगेदर असं म्हणायला हरकत नाही. रोमॅन्स ऍक्च्युअली स्टार्टेड पोस्ट मॅरेज. ओके. आणि लकीली अजून चालू आहे. मग घरी सांगितल्यावर घरच्यांच्या रिएक्शन कशा मिळाल्या तुम्हाला? माझ्या घरी मी जेव्हा सांगितलं, म्हणजे मी हा घरी आला होता आणि मी असं म्हटलं की आज आपण आईला सांगायचं, तर हा आईला पहिल्यांदाच भेटत होता. तर माझी आई म्हणाली, ए तू तोच ना, तुझं ते हिच्याशी कोणाशी तरी अफेअर होत ना. मला असं झालं की अरे यार मी ह्याला का बोलवलंय. मी माझ्या आईला म्हटलं तुला कुठूनही काही माहिती असत. अगं नाही, होतं त्याचं काही वर्षांपूर्वी, विचार. आणि मला असं झालं आता मी काय बोलू आणि आता मी काय सांगू की मला तुमची मुलगी आवडते. मी विषयच टाळला, एक आठवडा जाऊ दिला आणि मग काय ते बोलायचं ते बोललो. शेवटी म्हणलं असं काही नाही, ती अफवा होती आणि ती खरंच अफवा होती. आणि माझ्या घरी जेव्हा मी सांगितलं तेव्हा अर्थातच रिएक्शन थोडी वेअर्ड होती की बापरे याच फील्ड मधली आहे, अरे बापरे तुझ्यापेक्षा थोडी मोठीही आहे. म्हणजे क्षिती आणि माझ्यात ऍक्च्युअली 3 वर्षाचं अंतर आहे, ती माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. सो मग घरी असं झालं की अरे वयानी मोठ्या मुलीशी लग्न करायचं, बापरे बरं ठीक आहे. पण काय असतं ना, आपण प्रेमाने समजून सांगितलं आणि दुसरी गोष्ट ही असते की तिला जेव्हा भेटले ना घरचे तेव्हा असं झालं की नाही नाही करेक्ट आहे, आपण हे वय बी सगळं सोडून देऊया आणि आमचं लग्न देऊया लावून. वा, मग दोन्ही घरच्यांकडनं होकार मिळाला, तुम्ही दोघं तर तयारच होतात. मग लग्न कधी जमलं आणि कसा लग्नाचा थाट होता सगळा, आणि लग्नातली एखादी तुमची लक्षात राहिलेली एखादी आठवण? खरं सांगू का, मी जेव्हा घरी सांगितलं माझ्या, त्याच्यानंतर आमचा एक नागपूरला दौरा असणार होता नाटकाचा, आणि नाटकाच्या दौऱ्यामध्ये यांचं काहीतरी चालू आहे आणि ही माणसं आता 10 दिवस नागपूरला असणार आहेत कुठल्या तरी हॉटेलला, म्हणजे काही खरं नाही असं माझ्या आईला वाटलं. आणि आई म्हणाली की बरोबर, ते तुम्ही ते नागपूरला जायच्या आधी एक एंगेजमेंट करून टाकू, म्हणजे किमान ना तुमचं ठरलंय असं तरी होईल 4 लोकात आम्हाला सांगायला. आणि अशी एंगेजमेंट झाली, ती घरच्या घरीच केली आम्ही. कारण आम्हाला स्वतःला खरंच खूप असं, खूप लोक आलेत, खूप फंक्शन ठेवलंय, मग खूप सजावट केली आहे, हे फारसं नाही आवडत. तर त्यामुळे घरच्या घरी एक छान एंगेजमेंट झाली, ज्यात तिच्या घरचे आणि माझ्या घरचे एवढीच माणसं होती. नंतर संध्याकाळी आम्ही जाऊन आमच्या मित्रांबरोबर टाइमपास केला, पार्टी केली. लग्नाच्या बाबतीतही अगदी छोट्या पद्धतीनं विधी, सगळ्या आपल्या जवळचे नातेवाईक मित्र असं बोलवूनच ते लग्न केलं. पण खरी आमची मजा किंवा आम्हाला ते सगळं आवडत होतं जेव्हापासून आम्ही एकत्र राहायला लागलो. नाही, लग्नाची एक गंमत मी सांगते, काहीतरी मला आठवत नाही कितीचा मुहूर्त होता, पण पावणेपार. हा, मग हेमंत खाली तर म्हणजे त्या हॉलवर आम्ही राहत होतो, माझी रूम वर होती, याची खाली होती, मी तयार झाले होते, हा पण झाला होता. पण हा आता हे मी क्षितीला दाखवून देतो, सगळे बाकीचे जेव्हा कामाला लागले आणि आम्ही दोघंच रूम मध्ये होतो तेव्हा हा वर आला आणि आम्ही माझ्या रूमच्या टॉयलेट मधनं आम्हाला खाली दिसत होत की मांडवात कोण कोण आलंय, अरे भटजी बघ तयार झाले, असं आम्ही ऍक्च्युली हसत होतो दोघंच वर की अरे आता आपल्याला जायचंय चलचं. म्हणजे साधारण आपली एंट्री आली नाटकाची, चल चल आपल्याला जायचंय अशी. त्यामुळे दॅट वॉज रिअली वन मोमेंट आय हॅड रिअली एन्जॉय, की आम्ही वर्ण बघत होतो ही मावशी आली आहे, हिची पण साडी कशी आहे, अरे हे पण काका आले. बिफोर मॅरेज तो एक 5 मिनिटाचा जो वेळ होता आम्हाला, की वर्ण खाली दिसत होतं, दॅट वॉज रिअली फन. आणि मी म्हणलं तसं ऍक्च्युअल म्हणजे ऍक्च्युअली जी लव्ह स्टोरी सुरू झाली ना, ती आम्ही आमचं मुंबईत दोघांचं घर घेऊन राहायला लागलो एकमेकांसोबत. की ओके, आजपर्यंत आपण भेटत होतो, आपण राहत नव्हतो एकमेकांसोबत, म्हणजे रात्री आपापल्या घरी जात होतो किंवा उद्या नाही भेटलो परवा भेटलो. आता ना एकमेकांसोबत 24 तास काढायचे आहे आणि त्याचं थोडंसं प्रेशरही होतं की बापरे हे पटेल ना, आता मला ह्या सवयी ह्या जमतील ना. पण ते इतकं छान जमत गेलं आणि खरं तर
आम्हाला सगळ्यात जास्त आवडणारी आमच्या आयुष्यातली फेज ही तीच आहे लग्नानंतरची. आधीचा रोमॅन्स तसा म्हणजे आधीचा देर वॉज अ लॉट ऑफ रोमॅन्स, पण तो लग्नानंतर जे सुरू झाली ना मजा ऑफ मला हे कसं ह्याच खूप आवडत नाही इथपासनं ते मी आता अशीच आहे हे तू मॅनेज कर इथपर्यंत, तर त्याला कारण हेमंत तसा अजिबातच रोमॅन्टिक वगैरे नाहीये, तो अत्यंत बोर आहे या बाबतीत म्हणजे अरे खरं आहे. हो अगं त्याला असं आपण आज व्हॅलेंटाईन्स डे तर आपण जेवायला जाऊया किंवा असं रॅन्डम हेमंतने माझ्यासाठी कधीतरी फुल आणलंय वगैरे, नंतर मी सांगितलं वर की मला चाफ्याची फुलं आवडतात, मग ती चाफ्याची फुलं बाकीची भाजी आणता आणता एक चाफ्याची फुलं पण येतात अरे तिथे होता मी घेऊन आलो. अरे पण ते घेऊन आलेला काही किंमत आहे की नाही, घेऊन तर आलो यार मी आणतो ना. हो आता ते मी बोलून आता तर मी तुला माहितीये का आता तर मी एक सबस्क्रिप्शन सुरू केलेलं आहे, दर आठवड्याला फुलं आपोआप येतात घरी कारण ते कोण दर वेळेला आठवणीने आणेल, आपली आपली फुलं येतात तिला छान वाटत राहतं चांगलं चाललंय. जसे भेटला तुमचे अनेक दौरे होत होते तेव्हा नाटकाचे, किंवा तुम्ही ज्या एकमेकांना इनडायरेक्टली काहींना सांगितलं मनातली भावना सांगितली, तेव्हा पहिल्यांदा तो कोणताही कसा स्वभाव होता किंवा क्षण होता की जो पटला की हा हा एक चांगला मोमेंट आहे आपल्यासाठी किंवा हा एक चांगला स्वभाव आहे आपण ह्याच्यासोबत जायला पाहिजे पुढे, असं काय वाटलं ते? मला असं वाटलं की मला त्याच्यातलं आवडलं ते होतं की आमची मैत्री झाली ऑब्व्हियसली, आम्ही तालमी आणि आम्ही दोघेही गोरेगावला राहत असल्यामुळे एकत्र यायचो जायचो इधर त्याच्या गाडीतनं किंवा माझ्या गाडीतनं असं, तर मला जे सगळ्यात वॉज दॅट ही वॉज व्हेरी ऑनेस्ट ऍज अ फ्रेंड आणि त्याला त्याच्या चुका मान्य होत्या, ज्या काही आयुष्यात मी हे चुकलं इथे मी माती खाल्ली तितकाच ही वॉज व्हेरी प्राऊड ऑफ व्हॉट ही हॅड डन, आणि असं त्याला ना एक म्हणजे माझ्याशी बोलताना तरी असं एक फिल्टर नव्हता आणि ओव्हरऑल माझ्या लक्षात आलं की ही इज अ गुड ह्युमन बीइंग, ते खूप महत्वाचं होतं माझ्यासाठी. दुसरं खूप महत्वाचं म्हणजे ही मेक्स मी लाफ आणि दुसरं मला लक्षात आलं की ही गिव्स मी, मी घरी आले की मला शांत वाटतं, मला घरी यावंसं वाटतं, आय वॉन्ट टू कम बॅक होम, आणि हसवतो तो मला कधी कधी, खूप राग येतो मला त्याचा कारण मी खूप चिडते आणि तरी तो माझी चेष्टा करत राहतो, पण बेसिकली ही मेक्स मी लाफ विच इज आय थिंक व्हेरी इम्पॉर्टंट. बाकी तर सगळं होत राहतं बट दॅट हॅज टू बी द यू हॅव टू मेक कीप मी हॅपी आणि ते बाकीच्या गोष्टींनी मी फुलं आता मी चेष्टा करते, पण त्यांनी नाही होत फार म्हणजे ते फार टेम्पररी असतं. ह्याच्या बरोबर आपण टाइम स्पेंड करत राहावं, फालतू सिनेमे बघावे, म्हणजे अत्यंत फालतू सिनेमे असतात ते, म्हणजे जितक्या प्रेमाने आम्ही अत्यंत इंटेन्स किंवा ड्रमॅटिक किंवा असं खूप ह्याच्यात विचार करावा लागतोय असं बघतो तितक्याच मजेने आम्ही अत्यंत फालतू सिनेमे खूप कॉमेडी सिनेमे हेही बघतो, सो दॅट आय थिंक इज द बेस्ट पार्ट अबाउट हिम. आणि माझ्यासाठी हुक पॉइंट हाच होता की मला असं वाटलं की ही आपल्याला सांभाळेल, आपण काहीही केलं आपण कसेही वागलो तरी जितक्या प्रेमाने माझ्या आईने मला सांभाळलं असेल तितक्याच प्रेमाने ती मला सांभाळेल, कारण काय होतं आपण कॅल्क्युलेटेड नाही वागू शकत लग्नामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये, ते असं असतं ना की जसं आपण आई बाबांशी वागत आलो तसंच आपण बायकोशी वागत राहिलं पाहिजे किंवा तिनेही आपल्याशी वागत राहिलं पाहिजे. लग्न म्हणजे तडजोड वगैरे हे जे शब्द असतात ना आय डोंट थिंक ते खरं आहे, ते चूक आहे, तडजोड करून आपण कोणीच जगायला नाही पाहिजे. आणि जगणं म्हणजे आपण एरवीच्या आयुष्यात कर म्हणजे तू आता हे करताना काहीतरी केलीच असेल ना ऍडजस्टमेंट, तुझ्या घराचा लाईट आईला म्हणाली असेल रूम मध्ये हे ऍडजस्टमेंटच आहे ना, आता ह्याच्यावर आईचा इगो हर्ट होणं तू मला असं कसं कधी संपणार हे सगळं, हे जरा बोर होत आहे, ही जरा बोर भांडणं आहेत इगो हॅसल्सची. मला वाटतं प्रॉब्लेम्स खूप वेगळे मोठे असतात आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आणि ते बिगर प्रॉब्लेम्स मिळून सोडवण्यामध्ये जी गंमत आहे ना ती एकमेकांचे प्रॉब्लेम्स दाखवण्यात आणि याच्यात नाही आहे असं मला वाटतं. ऑल्सो मला हे नक्की माहिती आहे म्हणजे द मोर दॅन हजबंड अँड वाईफ आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि वी आर पार्टनर्स, वी आर अ टीम, आमची एक टीम आहे काहीही झालं तरी, म्हणजे आम्ही आपापसात एकमेकांना कितीही शिव्या करतो किंवा काहीही बोल पण वन टीम इज, हे आम्हाला पक्क माहितीये त्यामुळे बाकीचं सगळं होत राहत.
म्हणजे पूजा तू आम्हाला चिडवू शकत नाहीस पण मी एकटा असताना तू मला चिडवू शकतेस, ती एकटा असताना तू चिडवू शकतेस, पण आम्ही एकत्र असलो आणि तू माझ्या समोर तिला चिडवतेस तर मी तुला म्हणेन गप्प बसा. सो हे म्हणजे आपण टीम होत कायम, आपण एका बाजूला होत, हे खूप महत्वाचं आहे. खरं वाव. पण या सगळ्यात हे जसे हॅपी मोमेंट्स आहेत तसे लाईफमध्ये सॅड मोमेंट्स पण येतात, कधीतरी एकदम लो वाटत, अशा याच्यामध्ये तुमच्या दोघांची एकमेकांना साथ कशी मिळते, काय सांगाल त्याविषयी? नाही, आपोआप आपोआप कळतं एकमेकांना की समोरचा लो आहे आणि लो असताना काय केलं पाहिजे. म्हणजे मग खूप गोष्टी असतात, जसं ही म्हणाली की हसवत राहणं एकमेकांना, म्हणजे तो विषयच काढायचा नाही ज्या विषयावरनं लो वाटतंय. सपोज आता आम्ही दोघेही एकाच क्षेत्रात होत, तर याच्यात लो वाटण्याची खूप मेन कारणही असतात की एखादं काम आपलं नाही आवडतं, एखादं काम आपलं जमून नाही आलं, किंवा एक प्रोजेक्ट केलं ते आपलं हुकलं, अशा गोष्टी बऱ्याच असतात. पण त्यावेळी आम्ही दोघांनी एकतर एकमेकांना हे सांगितलंय ना की पुढे जायचं, म्हणजे एक काहीतरी गोष्ट धरून बसायचं नाही, आपण पुढे जायचं आणि समोरचा लो आहे म्हणल्यावर आपण अजून आपला जो, म्हणजे मलाही जर लो वाटत असेल तर एक दोघांनी बसून आपल्याला लो वाटतंय हे न करता समोरच्याला लो वाटतंय तर आज आपण खुश राहिलं पाहिजे, आपण त्याला खुश केलं पाहिजे आणि एक आठवडा गेल्यानंतर मग स्वतःला काय लो वाटत होतं ते सांगितलं पाहिजे. कारण असं होतं ना की म्हणजे तिला दुसऱ्या दिवशी शूटला जाताना आपण रात्री घरी येऊन लो होतो, मग हाही लो होता आणि दुसऱ्या दिवशी आपण जायचं, आपलं आयुष्यात तसं बरं चाललेलं नाही, खरं तर खूप बरं चाललंय, छान जेवतोय आपण, छान राहतोय. त्यामुळे एकमेकांना हे सांगत राहिलं पाहिजे की ओके, जोपर्यंत या जगाचा शेवट येत नाही तोपर्यंत सगळं छान होणार. आणि दुसरं मला असं पण वाटतं की म्हणजे सुरुवातीला व्हायचं आमच्यात की हा जर गप्प गप्प आहे काय झालं, मी काही बोलले का, मी काही केलं ना, तू माझ्यामुळे काही झालंय का, असं खूप व्हायचं. इव्हेंच्युअली वी केम टू अ पॉइंट वेअर ऐक ना, माझं आता नुसतं माझी नुसतीच चिडचिड आहे, ती तुझ्यामुळे नाही, मला जरा वेळ दे, किंवा तू आता एफर्ट घे की माझा हा मूड जाईल, आता मी काही नाही करू शकत, आता बस. थोडस मला वाटतं अनेक वेळेला ना आपण त्यांनी समजून घ्यायला पाहिजे, आणि पण त्याची विचाराचे काहीतरी प्रॉब्लेम असतील, त्याला आता नसेल समजत, हे असं आपण जरा खूप त्याच्या फिल्मी काय म्हणतो त्याला इमेजरी मध्ये जातो की मी रुसले मग तो येणार मग मी हसणार, बट समटाईम्स इवन ही माईट नॉट बी इन दॅट मूड. पण आता इव्हेंच्युअली वी हॅव कम टू अ पॉइंट, जे आधी पण आम्ही करायचो की मी आता चिडलीय त्याचा संबंध नाही, त्याला क्लिअरली मी सांगितलंय किंवा मला आता ना खूप वाईट वाटतंय, आता नको, आता आपण नकोच बोलू. आणि ऑनेस्टली तुम्हा मुलींची एक फेज असते दर महिन्याला ज्याला तुम्ही चिडचिड करता, मग तुम्हाला खूप बरं वाटत नसतं आणि हे खूप साहजिक आहे, नॅचरल आहे. तर माझं काय फक्त होतं ना, हिची ती फेज महिन्यातला 15 दिवस चालते, म्हणजे 7 दिवस आधी चिडचिड सुरू होते, मग ते 4 दिवस जातात, त्याच्या पुढचे मग पुढचे 5 दिवस चिडचिडीचे असतात. सो त्यामुळे ही चिडलेली आहे, हे महिन्यातले 15 दिवस असतच. सो मला मिळतात 15 दिवस, त्याच्यातही पुन्हा चिडचिडीचे मोमेंट असतात. सो पेशन्स खूप वाढलेला आहे लक्षात घे, त्यामुळे मी आता खूप मोठमोठ्या प्रश्नांना तोंड देऊ शकतो, अतिशय स्वतःला शांत ठेवून जगाशी लढू शकतो, खूप कॉन्ट्रीब्युट झालेलं आहे माझ्या. हे पार्टनर म्हणून माझी जबाबदारी आहे ना, मॅम, आय एम प्रिपेअरिंग यू फॉर द वर्ल्ड. नाही, आणि डेफिनेटली केलंच पाहिजे. मी तर म्हणतो जो कोणी आता हा व्हिडिओ बघत असतील ना, त्या सगळ्या पुरुषांनी सगळ्या नवऱ्यांनी हे खूप प्रेमाने हाताळलं पाहिजे, कारण त्या सगळ्या त्या फेज मध्ये प्रचंड महत्वाचं आहे तुम्ही काळजी करणं, तुम्ही समजून घेणं आणि खूप प्रेमाने वागणं. हे तो करतो मात्र, ह्याला मी काही त्याला चिडवू नाही शकत. म्हणजे पण तुमच्या या बोलण्यातून एक असं छान मस्त अंडरस्टँडिंग तुझ्या दोघांमधलं दिसून येतं, छान तो एक बॉन्ड दिसून येतो, समजतोच आहे म्हणजे तो. वाव, मस्तच. मला असं विचारायचं की आपण एकत्र आल्यानंतर आपले एक पर्टिक्युलर स्वभाव असतात जे खूप आधीपासून चालू झालेले असतात किंवा असते, एखादी सवय असतेच आपल्याला, पण तुम्ही दोघं एकत्र आल्यानंतर तुमच्या दोघांसाठी कोणता स्वभाव चेंज झालाय का, किंवा जाणून बुजून केलाय चेंज, किंवा नकळत झालाय की आपण ह्याच्यासाठी हे चेंज करूया किंवा ह्याच्यासाठी आपण हे चेंज करूया, असं तुम्ही दोघांच्या बाबतीत काही झालंय? इंडिया झालंय, म्हणजे मी ना मी अजिबात बोलायचो नाही, म्हणजे
आपल्या मनात काय चाललं आहे, आपल्याला आता काय वाटतंय किंवा रिॲक्ट व्हायला पाहिजे, तर मी रिॲक्ट व्हायचो नाही. माझा तो स्वभाव आहे, अजूनही आहे, पण तो बऱ्यापैकी मी इम्प्रूव्ह केला की मला काय वाटतंय आत्ता क्षिती, मला आत्ता असं वाटतंय हे मी बोलू लागलो, हे मी सांगू लागलो, कारण त्यांनी ना प्रॉब्लेम सोपे व्हायला लागले. म्हणजे आपण काही बोललोच नाही, समोरच्याला काही सांगितलंच नाही की काय चाललंय, तर त्याला तरी कसं कळणार आहे. आणि हा माझ्या स्वभावाचा म्हणजे अजूनही आहे. अजूनही मी खूप गोष्टींच्या बाबतीत पटकन बोलत नाही. मी असा विचार करतो की ओके, आपण याच्यावर आत्ता राग येतोय, विचार करूया आणि मग त्याच्याशी बोलूया, समोरच्या व्यक्तीशी. कारण त्या रागात, अजून मी रागात बोललो तर भांडणच होणार आहे, त्यापेक्षा थोडा वेळ जाऊ दे. हा माझा स्वभावच आहे. पण मला वाटतं क्षितीने खूप पुश करून मला की तू बोललं पाहिजेस, तू इथे रिॲक्ट झालं पाहिजेस, तू माझ्याशी बोललं पाहिजेस, ह्या गोष्टी माझ्यात बऱ्यापैकी बदलत गेल्या. माझं एक्झॅक्टली उलट आहे. माझ्या नकारातच, पण मी जरा जास्त शांत झाले असं मला वाटतं आफ्टर हेमंतस काम. तर मी अजून, मला राग आला की मी पटकन बोलते. म्हणजे ही जर ती शांत असेल तर मी आयुष्यात येण्याच्या आधी काय असेल म्हणजे. पण मला असं, पण हो, मला प्रकर्षाने जाणवतो माझ्यातला फरक की अजूनही आय लूज माय टेम्पर, बट खूप वेळ लागतो आता मला असं खूप पटकन रिॲक्ट व्हायला. आय टेक टाइम. आणि ते त्याच्या स्वभावामुळे झालंय. ते म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी असं काही मला कधी सांगितलं नाही की तू फार चिडतेस किंवा असं. पण ते एकंदरीतच, वन्स यू आर हॅपी हर, आय थिंक एव्हरीथिंग स्टार्ट्स फॉलिंग इन प्लेस. नक्कीच. या सगळ्या, आणि दुसरं म्हणजे मी खूप स्वयंपाक करू लागले. स्वयंपाक काय? मी स्वयंपाक करू लागले लग्नानंतर खूप, कारण तो खूप चांगला करतो. मला राग यायला लागला की ह्याला फारच येतोय म्हणून मी करायला लागले खूप. ओके, हे पहिल्यांदाच ऐकते असं काही. अगं तो असं, हे बघ जरा ना भाजी अशी परत, तर मला खूप राग यायला लागला की ह्याला खूप येत आहे यार आपल्यापेक्षा. मग मी ते त्याला कशन म्हणून शिकू लागले. आणि आता अफकोर्स यायचे, म्हणजे पूर्वी असं व्हायचं की क्षिती बस मी करतो, मी बनवतो. आता असं होतं काही काही पदार्थ जे आहेत की क्षिती प्लीज तूच बनव, हे तुला छान येतं. आणि खरंच म्हणजे ती म्हणते तसं खरंच असं होतं की लग्नानंतर काही काळ मी बनवायचो किंवा आमच्याकडे ज्या मावशी आहेत आम्हाला त्या बनवायच्या. पण तिने हळूहळू, म्हणजे आत्ता अशी परिस्थिती आहे की कोणीही माझ्या हातचं जेवायला या घरात येत नाही, पण क्षितीच्या हातचं जेवायला येतात. ही 100. सो ह्या सगळ्या तर तुमच्या स्वभावाबद्दल, तुमच्या एकमेकांच्या सवयींबद्दल आणि लव्ह स्टोरी विषयी तर आपण ऐकलंच. मी आता काही गोष्टी विचारते ज्या तुम्ही पहिल्यांदा तुमच्या आयुष्यामध्ये केल्या आहेत दोघांनी मिळून. पहिला मूवी कोणता बघितला? सिंघम. आठवत नाही पण सिंघम असू शकतो. ओके, पहिलं नाटक? पाहिलं एकत्र. पाहिलं एकत्र, अंड्या होता पण तीन प्रयोग लागून पाहिले. सुबोध आणि आनंद लग्न, सुबोध भावे आणि मधुरा वेलणकर लग्न कल्लोळ. लग्न कल्लोळ. ओके, पार्ल्याला पाहिलं. पहिलं फिरायला कुठे गेलेला, पहिली ट्रीप? लवासा. हो, लवासा, पुणे लवासा. म्हणजे आम्ही हनीमूनला गेलो होतो आमच्या परदेशात, म्हणजे मलेशियाला. पण ते हनीमून होत, पण हनीमून होता. पण पहिल्यांदा फिरायला आयुष्यात आपण गोव्याला गेलो, घरच्यांना न सांगता. ओके, पण तेव्हा दोघच नव्हतो, सगळे होते. नाही, सगळे होतेच ना, पण पहिल्यांदा फिरायला आपण दोघच गेलो होतो, घरच्यांना न सांग, घरच्यांना माहिती नव्हतं. ओके, पहिला सरप्राईज प्लॅन कोणी कसा प्लॅन केलेला? अख्खे इंटरव्ह्यू बघून कोणालाही कळेल हा तर काही सरप्राईज प्लॅन करणारातला नाही, त्यांनी आधीच सांगितलं. त्यातले त्यात मीच, म्हणजे मला ते बर्थडेजला काही गिफ्ट आणि छान करूया, पार्टी करूया, हे सगळं मला सुचत. मला आठवतंय की क्षितीनी पहिल्यांदा व्हॅलेंटाईन्स डे वगैरे, खरं तर आम्ही असं काही खरंच सेलिब्रेट करत नाही. एक दिवस शोधला पाहिजे की आपण बिझी असतो नेहमी, माझ्या बर्थडेला तू नाही, तुझ्या बर्थडेला मी नाही वगैरे, हे चालूच असतं. सो एक दिवस असा ठरवूया की ज्या दिवशी आपण जाऊ खरंच एकमेकांबरोबर. तर तिने पहिल्यांदा ते केलं होतं. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महागडं परफ्यूम मला गिफ्ट दिलं होतं.
आणि माझ्यासाठी ते खूप असं हे होतं की बापरे एवढ्या एवढ्या महागाचं परफ्यूम आता किती मारायचं, म्हणजे एवढं एवढं मारलं ठीक आहे, पण अशा म्हणजे हे ती खूप करत राहते. म्हणजे इट इज नॉट अबाउट महागड्या गोष्टी. खूपदा ना मला काय हवं आहे हे मी एकदा बोललो होतो कधीतरी, ते माझ्या समोर येतं आणि मला ते जमत नाही. म्हणजे ते तिने मला सांगावंच लागतं, ऐक माझा वाढदिवस आहे तर या वाढदिवसाला मला हे दे, ऐक त्या पाडव्याला मला हे दे, हे तिला सांगावं लागतं. पण काय मी तसाच आहे आता काय. पण जाऊ दे, त्यामुळे आपल्याला ते सरप्राईज नाही मिळत, मला हे हवं हे मिळतं ह्याची मी काळजी घेते, तुम्ही ते माझ्या पथ्यावर पडतो. नक्कीच. नेक्स्ट, लग्नानंतरचा पहिला सण कोणता होता? लग्नानंतरचा पहिला सण मकर संक्रांत. ओके, म्हणजे लग्नानंतर आयुष्यात संक्रांत आली. म्हणजे सण आला मकर संक्रांत. ओके, दोघांनी मिळून घरात पहिली मोठी वस्तू कोणती आणली? काय आपण सगळं आणलं ना, एक सोफा आणला, टीव्ही आणला, फ्रीज आणला, मायक्रोवेव्ह, वॉशिंग, सगळंच म्हणजे अख्खं घरच. आम्ही आमच्या लग्नाच्या वेळी सगळ्यांना सांगितलं होतं की एकतर आम्हाला काही गिफ्ट देऊ नका, देणार असाल तर काहीही तुम्हाला जे शक्य आहे 100 रुपये ते पाकिटात घालून द्या. आणि त्यामुळे ते जे सगळे पैसे जमलेले होते त्यातनं आमचा संसार लागला. नाईस थॉट. पहिली एकमेकांसाठी बनवलेली डिश? हिने माझ्यासाठी दुधीचा हलवा बनवला होता. म्हणजे मी गाजराचा हलवा खाल्ला होता, मला दुधी हा प्रकारच आवडत नाही. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा दुधी हा प्रकार खाल्ला, तो दुधी हलवा, आणि त्यानंतर मी खाऊ लागलो ते दुधी हा प्रकार. हेमंत सगळा स्वयंपाक छान करतो, त्यामुळे त्यांनी काय बनवलं होतं मी पहिल्यांदा काही आठवते ना, चहा प्यायलाच मी कुपायला, बटाट्याची रस्ता भाजी. दॅट इज ऑल्सो बिफोर आर मॅरेज. आम्ही जेव्हा जायचो रात्री जेवायला तेव्हा त्याच्या घरी जायचो मी अनेक वेळेला, तेव्हा तो रात्री असा छान स्वयंपाक करायचा, तर त्याच्या जशी बटाट्याची एक रस्ता भाजी होती ती मला आता पण पाणी झोपलं. येस. सो माझा पुढचा एक गेम आहे ही ऑर शी, माझे काही प्रश्न आहेत तर कोण काय करतं फक्त पॉइंट आउट करून दाखवा. ओके. फोटो एडिक कोण आहे? फोटो एडिक कोण आहे? कोणा जास्त फोटो काढायला आवडतात? ओके. कोणाला पटकन राग येतो आणि कोण पटकन सॉरी म्हणत? कसला काही सॉरी मी, राग येतो सॉरी मी म्हणतो. राग नाही, राग पण मला येतो, सॉरी पण मी म्हणते. हे आहे हे लक्षात ठेवा. ओके. कोण छान स्वयंपाक करत किंवा एखादी फेवरेट डिश नेहमी जशीच्या तशीच बनते? चिकन. ओके. हेमंतच्या हातचं चिकन, हेमंतच्या हातची तांदळाची खीर. नाही, हिच्या हातची पण, हिच्या हातचं जे कालवण असतं ना मागच्याच ते कन्सिस्टंट असतं, म्हणजे कधीतरीच ते हुकू शकतं, त्यामुळे तीही कन्सिस्टंटली छान माशाचं कालवण बनवतो. हा पण हेमंत इज अ बेटर कुक नक्कीच. वाव. कोणाचं योगाकडे खूप जास्त लक्ष असत? कोणाकडे, कशाकडे? योगा. योगा. तुला असं वाटतंय का आता आमच्याकडे बघून योगा? काहीच नाही. really? नाही, योगा नाहीच. योगा योगाने आम्ही इथे बसलोय पाणी. ओके. पण बाकीच्या गोष्टींकडे म्हणजे अदर योगा किंवा आपण हे खायला पाहिजे किंवा त्या बाबतीतलं जरा कन्सर्न आणि अवेअरनेस येतो. ओके. इमोशनल कोण आहे? घर स्वच्छच हवं हा हट्ट कोणाचा असतो? घर स्वच्छ हवं ते तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही करू नका, मी करीन पण मी करत राहणार. ओके. मी त्याला सायको म्हणते कधी कधी, सायको. की घरात असल्यावर एक दिवस आपण असं चिल मारतो ना, त्याच्यासाठी चिल मारणं म्हणजे घर साफसफाई. फ्रेंड्स मधली मोनिका. हा, असं मी त्याला नेहमी म्हणते, सायको आहे त्या बाबतीत. म्हणजे त्यांनी घर छान राहत, मी पण ठेवते पण इतकी सायको नाही, मी क्रेझी नाही आहे. ओके. सोशल मीडियावर कोण जास्त असत?
ऑलवेज. येस. लास्ट, कोण खूप बडबड करत? मी तिला अनेकदा असं सांगतो, 5 मिनिटं देवासारखं बसून दाखव, आता 10 मिनिटं शांतपणे एका कोपऱ्यात बस. अखंड पूर्ण वेळ बडबड बडबड बडबड, आणि त्यात आमचा व्यंकू म्हणजे डबल धमाका असतो. म्हणजे आमचा पेट आहे शिज्जू नावाचा डॉग आहे आमच्याकडे छोटा, तो त्यामुळे प्रचंड बडबड प्रचंड, म्हणजे शांतता नाहीच. ती शूटला असते आणि मी जेव्हा घरी असतो तेव्हा मला असं वाटतं घरात की हा हे पीसफुल आहे, आता काहीतरी आयुष्यामध्ये घडेल. हा इंटरव्ह्यू कधीतरी संपणार आहे आणि आपण दोघंच असणार आहोत हे लक्षात घेऊन बोल. येस. पण खूप मजा आली तुमच्या दोघांशी बोलून. माझा हा सेगमेंट मध्ये तुम्ही आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्यात, मला खूप आनंद झाला. थँक्यू सो मच. खूप मजा आली आम्हाला पण खूप दिवसांनी, कारण असे इंटरव्ह्यूज खूप होतात लव्ह मॅरेज असल्यामुळे, पण यावेळेला खरंच खूप मजा आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि तुम्हाला पण खूप सारं थँक्यू, आला तुम्ही इतक्या छान गप्पा मारल्या. स्टे हेल्दी आणि असेच छान राहा, आणि आपण पुन्हा एकदा भेटू कधीतरी. थँक्यू पूजा. थँक्यू. स्टे सेफ, टेक केअर. या, बाय बाय.